नमस्कार, मी अजय सुभाषराव चालसे. विषय आहे मराठी, इयत्ता चौथी. आपण जेव्हा घराबाहेर पडतो तर रस्त्याच्या बाजूला विविध सूचना फलक आपल्याला नजरेस पडतात. बँक, सरकारी कार्यालय, बस स्टॉप, रेल्वे स्टेशन आणि पर्यटन स्थळे अशा विविध ठिकाणी सूचना फलक लिहिलेले असतात. आता असे सूचना फलक जेव्हा आपल्याला दृष्टीस पडतात तेव्हा एक जागरूक पालक म्हणून आपण त्या सूचना फलकांचं वाचन आपल्या मुलांकडनं करून घेणं अपेक्षित आहे. तर सूचना फलक फक्त वाचन करणंच अपेक्षित नाही तर त्याचा अर्थ देखील त्या मुलांना समजला पाहिजे. म्हणजे काय की या सूचना फलकांच्या वाचनातनं आपल्याला विद्यार्थ्यांचा समजपूर्वक वाचन या क्षमतेचा विकास घडवून आणायचा आहे. आता उदाहरणार्थ एखाद्या बागेत आपण जातो आणि तिथं सूचना फलकावर सूचना असते की फुलझाडांना हात लावू नका, कचरा अगदी कचरा कुंडीतच टाका. मग ह्या सूचना वाचल्यानंतर विद्यार्थी त्याप्रमाणे कृती करतायत का हे यामागे महत्त्वाचा भाग आहे. पान नंबर 69 वरील सूचना फलक आम्ही वाचतो या पाठातही अगदी याच प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत. सह्याद्रीच्या कुशीत बसलेल्या एका गड्याच्या पायथ्याशी हा सूचना फलक आहे. आता या सूचना फलकाचं आपण एकदा वाचन करूया. पहिली सूचना आहे, गडावर चढताना उतरताना सावकाश चढा आणि उतरा. गड्यावर उभारलेल्या कठड्यावर चढू नका. गडावर कुठेही केरकचरा टाकू नका. किल्ल्यावर ज्या काही भिंती आहेत, दगड आहेत, तिथं आपली नावे किंवा कोणताही प्रकारचा मजकूर लिहू नका. आता या प्रकारे आपण घरात देखील काही सूचना लिहू शकतो. उदाहरणार्थ, शाळेतनं आल्यावर दप्तर जागेवर ठेवा, पाणी पिल्यानंतर ग्लास जागेवर ठेवा, त्याचप्रमाणे कपडे कपाटात व्यवस्थित घडी घालून ठेवा. या पद्धतीने आपण विद्यार्थ्यांना सूचना देऊन त्याप्रमाणे त्या कृती करतायत की नाही याकडे आपण पाहू शकतो. धन्यवाद.